या ठिकाणी आसूण मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व माझे सहकारी व बहुजन समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि तमाम जमलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि माता भगिनी, खरं बघितलं तर पेरणी हंगाम काही भागामध्ये सुरू झालेला आहे, काही भागामध्ये अजून पावसानं हजेरी लावलेली नाही आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये जिल्ह्यातला शेतकरी आणि युवक हे जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवण्यासाठी आज एकत्रित आलेला आहे. खरं बघितलं तर या राज्यामध्ये सहकाराचा पाया यशवंतराव चव्हाण साहेब, विठ्ठलराव गाडगे असतील, आदरणीय वी के पाटील साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, या माणसांनी सहकाराचा पाया रचला, उभा केला. पण या सहकाराचं थडगं बांधण्याचं काम या राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं खऱ्या अर्थानं केलं आणि ते थडगं काढण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलो. जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्वसामान्य माणसाची बँक आहे. गावागावातल्या विकास सोसायट्या एकत्रित येऊन शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं हे वैभव उभा केलं आणि हे वैभव उभा राहत असताना खऱ्या अर्थाने ज्यांनी हे वैभव उभा केलं ते चव्हाण साहेब असतील, मी नावं घेतली वसंतदादा असतील, यांच्या मनामध्ये एक मोठी संकल्पना होती की गावगाड्यातला शेतकरी सावकाराच्या पाशामधून मुक्त झाला पाहिजे, गावगाड्यातल्या शेतमजुराला कर्ज मिळालं पाहिजे, गावगाड्यातल्या तरुणाला कर्ज मिळालं पाहिजे, गावगाड्यामध्ये उद्योगधंदे उभा राहिले पाहिजे. ही खऱ्या अर्थानं भूमिका त्या काळामध्ये बँका उभा करताना होती. परंतु या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, यांचा पर्व संपल्यानंतर एक नवं पर्व उदयाला आलं आणि त्यांचं नावही परमेश्वरानं शरदचंद्रजी पवार ठेवलं. पण हा चंद्र नसून हा एक काळ रात्र घेऊन आलेला लुटारू म्हणून या महाराष्ट्रासमोर उभा राहिला. आणि पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल, तुम्हाला गावगाड्यातला सामान्य माणूस जर तुमच्या पायापाशी लोकांना घ्यायसाठी उभा करायचा असेल तर आपण बँकाच्या माध्यमातून ही लूटमार करूया, त्याच्या जीवावरती कारखाने उभा करूया, सूतगिरण्या उभा करूया, दूध संघ उभा करूया, ऑइल मिल उभा करूया आणि त्यातून जनतेला लुटायचं एक कट कारस्थान आपल्याला या राज्यामध्ये उभा करता येईल आणि त्या माध्यमातून सत्ता आपल्या हातामध्ये ठेवता येईल. शरद पवार साहेबांचा उदय आणि सहकाराचा घसरण किंवा सहकाराला रसातळाला न्यायचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शरद पवारांनी केलं. सगळे चेले नातेवाईक हे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आणले. मी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो, मी आमदार राहिलो, पडळकर साहेब आमदार आहेत, आम्हाला कधीच वाटत नाही सोसायटीमध्ये संचालक व्हावं, पण आमदार सोसायटीत संचालक होतोय पुन्हा बँकेवर येतोय. अरे आमदार झाल्यावर तुम्हाला बँकेवर काही वाटतंय, खासदार झाल्यावर तुम्हाला बँकेवर काही वाटतंय, तुमची तल्लब तिकडं भागत नाही का, मग इथं तल्लब भागवायला येतंय का? अरे एक तर आमदार क्या सोडा, खासदार क्या सोडा आणि मग बँकेवरती या. पण खेळला माहित आहे, आमदार जरी झालं तरी अल्ली बाबाची गुहा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि हे सगळे अल्ली बाबा 40 द्वार हे सगळे बँकेमध्ये येतात आणि काय म्हणतात की आम्हाला जिल्ह्याचा
सभापती करता का, खासदार काय घेऊन काय हजामती करता का, अरे नेमकं करता काय? आणि म्हणून सरकारनं कायदा केला पाहिजे, आमदार माजी आमदार किंवा खासदार माजी खासदार याला जिल्हा मध्यवर्ती बँकेवर येता येणार नाही असा कायदा करा. खरं जर बघितलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कोण आलं पाहिजे? अकाउंटंट आला पाहिजे, शेअर आला पाहिजे, ज्याला याचा अभ्यास आहे, जो बीकॉम झालाय, ज्याला अकाउंट कळतो तो बँकेवर आला पाहिजे. पण बँकेवर कोण येतोय? ज्याला पैसे हाणायचं कळतं या तिगडी तिथी. म्हणजे एक प्रकारे ही वळू बैलं. आता ही वळू बैलं आम्ही पोसायची का? आणि म्हणून आम्ही आसूण मोर्चा काढला. या वळू बैलांना चापकानं आता फोडावं लागेल, तरच ही बँक वाचू शकते. शेतकरी अन्यथा ही बँक वाचू शकत नाही. अरे पैसे कशात खाऊ? पुढची खरेदी करीत पैसे खाताया, टेबल खरेदीमध्ये पैसे खाताया, कॅम्प्युटर मध्ये पैसे खाताया, इमारत्या नवीन बांधायच्या पैसे खाताया. एवढंच नाही, तिने नोकर भरती काढली आणि प्रत्येक संचालकानं जशी जनावरं वाटून घ्यावी तशी जिल्ह्यातल्या जागा वाटून घेतल्या. तुला 10 जागा, तुला 15 जागा, तुला 12 जागा, तुला 13 जागा. आणि रतन खेत्रीला सुद्धा या अवलादीला मागे टाकलं. मटक्याचा भाव काढावा तसा नोकर भरतीचा भाव काढला. 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख. अरे ही काही तुमच्या बापाची जागिरी आहे का? आणि म्हणून मी सरकारला सांगतो, त्यांनी नोकर भरतीमध्ये पैसा गोळा केलेला आहे, त्याचा पैसा परत गेला पाहिजे आणि या दरोडेखोरांना तुरुंगात टाकलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. कर्ज अरे कुणाला देता? आम्हाने पीक कर्ज, द्राक्षवाल्याला 2 लाख, ऊसवाल्याला 1 लाख, सोयाबीनवाल्याला 25 हजार, भुईमुंगवाल्याला 10 हजार आणि हब्रेकवाल्याला खुर्दा. त्याला काहीच देत नाहीत. भातवाल्याला देत नाहीत, हब्रेकवाल्याला देत नाहीत. आणि तेवढ्यावर म्हणजे 100 लाडू असलं तर 99 लाडू हे 20-22 जण हंती ते आणि 1 लाडू अख्ख्या जिल्ह्याला ती तिथे मारता बी येत नाही, पाहू बी येत नाही. खलबुद्यात घालून त्याचा भुगा करते ते आणि देवाचा अंगारा ठेवा तसा आमच्या हातावर ठेवते ते. अरे हिने कर्ज किती काढलं? 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी कर्ज थकलं. त्यांच्यावर निलावा नाही, जप्ती नाही. कर्ज थकलं की पुन्हा पुनर्गठन, पुन्हा माफी यांनीच करायची. कारखान्या कर्ज हिनी द्यायचं, तो साखर कारखाना बंद हिनीच पडायचा, पुन्हा खरेदी बी हिनीच करायचा. म्हणजे कर्ज द्यायला बी हे, पण पडायला बी हे, घेणारे बी हे, म्हणजे काय समाजसेवक आहेत बघा. आणि म्हणून निश्चितपणानं या बँकेला जर वाचवायचे असेल तर मी मायबाप राज्य सरकारला सांगतो, हे गडी तुमच्याकडे मी सत्यता आहे, निम्मा अर्ज तिकडं आहे. बँकेतल्या डायरेक्टरच्या बाबतीत मानावं लागेल. सगळ्या पक्षाचं गडी एक जागी, जे जर सरकार येईल त्यानं त्या संचालकांना संरक्षण द्यायचं. म्हणजे कसं आहे, चोर चोर मावस भाव आणि अर्ध अर्ध वाटून खाव. म्हणजे सगळे मावस भाव आहे, मग या मावस भावांची चौकशी. खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उचलून ठरला, 88 खाली चौकशी झाली. ही गडी तुरुंगात गेलं पाहिजे. ते त्यांना सळीतन भाकरी आणि नळीतन भाजी मिळालीच पाहिजे. ही मागणी होणार आहे. आणि सरकारला मी सांगतो, या डगल्यांच्या नादाला लागू नका, कारण या डगल्यांना जनता कवटाळल्या, कंटाळल्या. जर जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या दिवशी बरखास्त होईल आणि प्रशासक येईल, त्या दिवशी सांगली जिल्ह्यातला शेतकरी दिवाळी साजरी केल्याशिवाय राहणार नाही. दिवाळी आणि यांच्या संस्थांची चौकशी लावा. अरे ऑइल मिलचं कर्ज माफ,
एक जणाला वीट कारखान्याला कर्ज काढलं 18 कोटी माफ। कोण कारखाना सरकार मधला प्रायव्हेट करतोया पहिलं कर्ज माफ। अरे चाललंय काय म्हणजे एका बाजूला ही बँक फक्त लुटून खायचा धंदा चाललाय आणि सगळ्यांनी वाटून खाल्ली कोण गडी सुटलेला नाही। आता मोर्चे निघालं काय काय गडी चिंतेत बसले असतील काय काय गडी एकमेकाला फोन करत असतील की तुम्ही सरकारमध्ये वर तुम्ही बघा। अरे वर तुम्ही बघा पण खाली आम्ही बांबू लावल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा। वर किती भी बघा वर बघितलं की काय होतंय कळलं। त्यामुळे शेवटी शेतकरी महत्वाचा आहे आणि एक मी पडळकर साहेबांना विनंती करतो तुम्ही सभागृहात एक मागणी लावून धरा। बँकेमध्ये मतदानाचा अधिकार कोणाला आहे? सोसायटीच्या संचालकांना आहे, प्रक्रियाच्या संचालकांना आहे। ते राहू द्या। आता एक नवीन कायदा आणा बँकेमध्ये मताचा अधिकार। जो जो शेतकरी कर्जदार आहे त्या सगळ्या कर्जदार शेतकऱ्यांना बँकेचा मताचा अधिकार मिळाला पाहिजे। मग हे काय म्हणतील सगळ्या शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला तर ही काय विधानसभा आहे का ही काय लोकसभा आहे का? मग तुम्ही आमदार आहे खासदार आहे तुम्ही कशाला झक मारायला इकडे येताय? अरे तिथं तुम्हाला चालतंय विधानसभेला मतदान मग बँकेत शेतकऱ्याचं मतदान का चालत नाही? आणि 50% संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पाहिजे। मी तुम्हाला सांगतो असा जर कायदा केला शेतकऱ्याला मत द्यायचा तर एक सुद्धा वडो बैल इकडं चरायला येणार नाही एक सुद्धा। पण सरकार करल का हो? निम्मगडी यांचं बी तिथं बसले ते आमचं लय अवघड झालं या एका बाजूनं वाजवीस्तवर दुसरं फटत या कारण निम्मगडी तिथं आहे त्यांना करतंय वारं कुठं वाहत लगेच गडी उंदरागत उड्या मारते ते। पण आता आम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जो आसूड हातामध्ये घेतला तो आसूड आम्ही हातामध्ये घेतलाय। जोपर्यंत या बँकेची चौकशी होऊन संचालक मंडळांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत त्यांची संपत्ती जप्त होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आणि वेळ प्रसंगी आम्ही मंत्रालयावर मी मोर्चा काढू वेळ पडला तर सहकार मंत्र्याच्या बंगल्यावर मी मोर्चा काढू। अहो मोर्चा घोषित झाल्या बरोबर सहकार मंत्री कर्तवशील मंत्री कर्तबगार मंत्री ऐन लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा पाय फ्रॅक्चर झाला चालायला येत नव्हतं पण आम्ही मोर्चा काढतोय म्हणल्याबरोबर दोन पाय नाही चार पाय फुटलं त्याला। तिनं लगेच पुण्याला बैठक बोलावली सगळ्या बँकेंची आढावा घेतला आणि काय म्हणे सगळ्यात एक नंबर बँक सांगली जिल्हा मध्यवर्ती। लगेच बातम्या चालू अरे वा म्हणजे चोराला बक्षीस देऊन टाकलं हायगाय करायची नाही हनता येईल तेवढं हाणायचं वर मी आय सर्टिफिकेट द्याला एक नंबरचा। पण सहकार मंत्र्यांना सांगतो असे चोर जर तुम्ही वाचवणार असाल तर एक दिवस तुमच्याही खुर्तीला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही त्याला ठेवा। कारण शेवटी बँक या जिल्ह्यातल्या कष्टकरी वर्गाची बँक आहे। ही बँक खऱ्या अर्थानं शेता भातात घाम घालणाऱ्या माणसांची बँक आहे। या जिल्ह्यातल्या तरुणाला कर्ज मिळालं पाहिजे उद्योगधंद्याला कर्ज मिळालं पाहिजे याने एक योजना आणली ती परदेशामध्ये जो मुलगा शिकायला जाईल त्याला 60% दरानं व्याज 60% व्याज दरानं पैसे देणार। या गब्बर शिंगांनी 10% त्याच्याकडं व्याजाचा दर लावून पैसे वसूल केला। अरे तुम्ही आज उदाहरण म्हणून सांगतो हे भातर एवढे हुशार आहे साखर कारखाना सुरू झाला की गोडाऊन मध्ये यांच्या साखर नसती बाहेरनं कुलूप घालती ती गोडाऊनला शील लावती ती आणि म्हणती ती आज
2 लाख कृती या अगदी पोत नसतं या, आणि 2 लाख कृती म्हणून पैसा एका दिवसात मंजूर, एका दिवसात खात्यावर वर्ग। अरे आम्हाला सोसायटी काढायची असली तर जर्मन कडे जायला लागतं या, सेक्रेटरीला कोंबडा खायला घालायला लागतो या, महिनाभर ते पेत असलं तर तुम्ही हातात धरायला लागतो या, तवा कुठे तर आम्हाला 25,000 रुपये मिळते ते, आणि तुम्ही दिवसाला 100-100, 200-200 कोटी रुपये काढताया, आणि कधी लग्नात आयटी देते ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आले की हाली आवाज व्हायचा का, तहान काय हलायचं ते हायगाय करू नको। अरे हे किती दिवस चालणार, हे चालणार नाही, आणि म्हणून निश्चितपणानं हे संचालक मंडळ बरखास्त होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। अधिकारी बी ह्यात आहेत, तिन्ही बी खाल्लं या, पण अधिकाऱ्यांनी किती हाणलं या, जसं मटण खाऊन झाल्यावर हाडकं ताटात पडत नाहीत का, तसं ती बिचारी हाडकं चगळीत बसली। सगळे अधिकारी ते उष्णाळीवरचा अधिकारी आहे, मी त्या अधिकाऱ्यांना सांगतो अरे त्यांचं उष्ट खाण्यापेक्षा तुम्ही कायद्यानुसार काम करा, ही जनता तुम्हाला खंड्या घेऊन नाचल्याशिवाय राहणार। म्हणून तुम्ही या ठिकाणी आला, मी धन्यवाद देतो उन्हाताला, माझे पत्रकार मित्र तुम्ही सगळे आला, शेतकऱ्यांच्या व्यथा पत्रकार भावानी सुद्धा पुन्हा तारामध्ये जाणून घेतल्या, त्याबद्दल सगळ्या पत्रकार मित्रांनाही मी धन्यवाद देतो। शंकरराव हे घडी तुम्हाला फोन करून सांगतील, बातम्या लावू नका, लय पोहोचलेलं घडी आहे तर काय, हे एवढं पोहोचलेले आहे की खेळला माफच नाही, हात घालायचा डबड्यातून पैसा काढायचा, हात घालायचा डबड्यातून पैसा काढायचा, एवढ्या पोचले। अहो आता पडळकर साहेब तुम्ही उभा राहा, बघा घडी कसं, त्यांच्या सोसायट्या ठरलेल्या आहेत, मतदानाच्या आधी 8 दिवस घडी उचलते ती हनुमान करायला घेऊन जाते ती, म्हणून मी म्हटलं की शेतकऱ्याला मताचा अधिकार द्या, मग बघा यांची चेट्टी कशी पिवळी होती, फक्त शेतकऱ्याला मताचा अधिकार द्या। त्या कड्याला संचालकांना म्हणाव तुम्ही लय देवाची पूजा करता या, एक ठरावा करा की सांगली जिल्ह्यातल्या कर्जदार शेतकऱ्याला आम्ही एक मुखानं मताचा अधिकार देत आहे, एवढा ठराव करा बघू, आम्ही तुमचा लेखाच्या सत्कार करतो, पण योपी घडी ठराव करणार नाही। अगदी जाता जाता मी सांगतो कोण कोण आहे, उत्तम साखर कारखान्याचा चेअरमन संचालक, दूध संघाचा चेअरमन संचालक, आमदार संचालक, खासदार संचालक, आणि जात हुशार आहे, साराईने पाहुणपैवी एवढं करून ठेवली ती जिल्ह्यात, बरोबर गडी हुडकून काढती ती, तो आत्याचा पोरगा, तो मावत भावाचा पोरगा, तो जावयाचा भाव, असला लटांबळ घेऊन येते ती इकडं सगळं पाहुण्या पैत, आणि म्हणून निश्चितपणानं खऱ्या अर्थानं ह्या लुटारूंचा बंदोबस्त करायला या उन्हामध्ये तुम्ही आला, तुम्ही फाटणार आहात, आणि म्हणून निश्चितपणानं ही लढाई आपण जिंकणार आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।